सुषमा जी अंधारेंचं मी मनापासून स्वागत करेल, पण सुषमा अंधारेंनी आम्ही ह्या 40 आणि 10 अपक्ष यांचे खरोखर आभार मानले पाहिजे की मी ह्या 3 महिन्यापूर्वी सुषमाताई अंधारे कुठे आहेत हे अंधारात सुद्धा दिसत नव्हत्या अशा पद्धतीची परिस्थिती अंधारेताईंची होती। नाही खरं म्हणजे राणांचं मुळात हे चुकीचंच वक्तव्य होतं। राणांनी कुठलंही वक्तव्य करताना पहिल्यांदा आपलं सरकार आपले नेते यांचा विचार केला गेला पाहिजे। एकदा शब्द टाकल्यानंतर तो मागे घेणं हे खरं म्हणजे अत्यंत चुकीचं आहे। त्यांनी बोलतानाच जर का आपण सांभाळलं आणि ही जर का पश्चातापाची वेळ नाही आली तर मला वाटतं तेच योग्य असतं। त्यांनी आता जे काही केलेलं आहे त्यांच्याबद्दल धन्यवाद, कारण त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचा विचार करून माजी मंत्री माननीय बच्चू कडू साहेब यांच्यावर जे काही आरोप लावले ते अत्यंत चुकीचे होते। म्हणजे कुठलाही आधार नसलेले हे वक्तव्य होतं आणि त्याचे शिंतोडे ह्या मतदार किंवा महाराष्ट्रातल्या ह्या 50 आमदारांवर उडत होते ही वस्तुस्थिती आहे। अगोदरच माघार घ्यायला नको पाहिजे होती असं वक्तव्यच नको करायला पाहिजे होतं। आम्ही विरोधकांचं समजू शकतो, मी तर म्हणतो माघार घेण्याची वेळ यायलाच नको असं वक्तव्य आपण एक प्रमुख नेते आहोत, एक आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आपण वावरतो आहोत, त्याच्यामुळे कुठलंही वक्तव्य करताना ती मागे घेण्याची वेळ येणार नाही असंच वक्तव्य आपण राजकीय जीवनात केलं पाहिजे। मतदारसंघाचा जो विकास आहे तो आज डोळ्यासमोर आहे आणि मुख्य जो प्रश्न होता बेरोजगारीचा तो सुद्धा सोडवण्यासाठी तुम्ही प्राधान्याने पाऊल उचललं आहे आणि एकंदरीतच या तुम्हाला मंत्रिपद मिळावं, तुमचे पुन्हा भावी मंत्री म्हणून असे बॅनर लागलेले आहेत तालुक्यामध्ये, काय सांगाल? जनतेच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्या पाठीचे आहेत, ते आता आशीर्वाद किती पावतात हे मला माहीत नाही, पण निश्चितपणे स्वतः अपेक्षा व्यक्त करतोय, जर का संधी मिळाली तर निश्चितपणे संधीचं सोनं करेल। म्हणजे उद्धव साहेब लोकसभेला उभं राहणार आहेत असं म्हणायचंय आपल्याला? सुषमाजी अंधारेंचं मी मनापासून स्वागत करेल, पण सुषमा अंधारेंनी आम्ही ह्या 40 आणि 10 अपक्ष यांचे खरोखर आभार मानले पाहिजे की मी ह्या 3 महिन्यापूर्वी सुषमाताई अंधारे कुठे आहेत हे अंधारात सुद्धा दिसत नव्हत्या अशा पद्धतीची परिस्थिती अंधारेताईंची होती। परंतु आज आम्ही महाराष्ट्र या बंड केल्यामुळे आदरणीय शिवसेना प्रमुख आत्ताचे शिवसेनेचे गटनेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या बरोबर मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात अंधारेताई कोण आहेत हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती पडतं आहे। त्याच्यामुळे सुषमाताईंनी खरं म्हणजे आमचे आभार मानले पाहिजे की तुम्ही जर बंड केला नसता तर महाराष्ट्राच्या जनतेने अजूनही अंधारेताईंना ओळखलं नसतं। तेच सांगतोय की आमच्यामुळे अंधारेताई उजाडीत आल्या। माझा हा बेरोजगारांसाठीचा 3रा मेळावा आहे। आपल्याला कदाचित माहिती असेल आपण मागच्या वेळेस निर्मल इंटरनॅशनल स्कूलला 3 वर्षापूर्वी असाच बेरोजगारांचा मेळावा घेतला होता आणि त्याही वेळेस जवळपास 1500 बेरोजगारांना आपण नोकरी देण्याचा प्रयत्न केला आणि आत्ता आपण हीच संख्या बघून निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये इतर कुठले उपक्रम घेण्यापेक्षा बेरोजगारांना आपल्याला नोकरीची संधी देता येईल का हा एक निश्चितपणे प्रयत्न या ठिकाणी तर आहेच। परंतु दुसरा एक विषय असा आहे की मी गेल्या 7.5 वर्षापासून राजकारणात आहे आणि आता माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सरकारमध्ये आहे, यांच्या सरकारमध्ये माझा आता आशीर्वाद सुतगिरणी पाचोरा आणि लक्ष्मी सुतगिरणी भडगाव अशा दोघंही सुतगिरणींचा प्रस्ताव हा माझा अंतिम टप्प्यामध्ये आहे। ज्या दिवशी सुतगिरणी माझी मंजूर होईल त्याच्या म्हणजेच 2024 पर्यंतचं माझं टार्गेट आहे की 2024 पर्यंत दोघंही तालुक्यातल्या सुतगिरण्या जर चालू झाल्या तर किमान 2000 बेरोजगारांना त्या ठिकाणी आपण तालुक्यातच रोजगार देऊ शकू असं माझं टार्गेट आहे। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24